आईला आयटमचं पण असेल का, कधी फोन करते कधी नाही। आता फोन कर म्हणतोय तर फोन करेना झाली। ए असं असते मग काय करावं, मला काय सुचतच नाही। आता फोन करेन परवा येता गालाय काय कळना झाले। हा बोला की काय नाही, आयटमचा फोन येत होता म्हणलं बसावा बोलत। काय काय मैत्रिणीचा फोन येत होता म्हणलं बसावा बोलत। हा बाकी काय तो आपला काळ कुठं। हा बाकी काय नाही, बोला की काय म्हणता ना। ते तू काय मला हेच कर, तू काय। हा हाच मला येतो। हा ना बोला की ते काय नाव त्याचं, एक ते वाढलेलं पोरग ते माहिती कर तुला। ते सुन्या काय दिसते जरा बर का, सुन्यास ना। हा सुन्या माहिती आहे की। हा तेच तेच। हा तेच 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 लय वात्रात पोरग ते, काय सांगायची वात्रात। हा मग आपल्या जोडीदाराला काय बोलतो रे, जोडीदार काय तुमचं। हा तुम्हाला माहिती पाहिजे मग काय लोचा करीत आहे, काय गोंधळ करीत आहे, काय गाड्या घेऊन इकडे तिकडे हे करते करते करते, काय सांगाय त्याचं। कोणत्या गाड्या घेतो काय, रात्री रात्री ज्वेल करीत आहे काय कळत नाही। रोज त्याच्या आरात नवीन गाडी, रोज त्याच्या आरात नवीन गाडी। पण गाड्या कोणत्या कोणत्या घेतो ते तर माहित असेल ना। फॉर्च्युनर, ऑडी, बीडी, जॅग्वार असल्या गाड्या एकत आणि ते एका रात्रीत आणि गुणवती, दुसऱ्या दिवशी गाडी दिसत पण नाही, काय करावं मग आता। गाडी कोण जाग्यावर घर तर आपलं साधं बोल रोज एक गाडी। आम्हाला काय म्हणलं नाही। हा काय काय आलो होतो पण ते त्याचं घरी नाही रे आता। हा घरीच असं त्यो काय त्याची आईश मस्त थाटा मग घरी काय इथं पुढे गेलं, इथं आतमध्ये गेलं ना घरी त्याचं। आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला मोबाईल बघू। मोबाईलचं काय अरे फोन येणार ना, अरे फोन येणार आहे मोबाईलचं नंबर घ्या गाडी होतो फोन तरी बस गाडी बस काय तुमचं लका अगोदर गाडी बस तू गाडी बस देतो ना तुला तिथे गेलो चल। ए थांब थांब रे, ही त्याची जी गाडी आहे काल परवाच आणली त्यांनी काय, काल परवाच आणली। हा मग रोज नव्या नव्या गाड्या काय सांगायची। आईले पिंपरी चिंचवडचं पासिंग रे। हा ना मग ते लांब 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 म्हणलं म्हणून गाडी विकत घेतो त्यो विकत घेतो। हा मग विकत। हा मग घरभरी बारका असं ना, घरबारका असलं तरी चालते पण गाड्या नव्या नव्या असतात त्याच्या। तू काय गोधडीत झोपतो का, तुला सगळी माहिती नाही। आता मला सगळ्या गावाची माहिती आहे, काही विचारलं तरी सांगत। हा जे आलं होतं आपल्याकडे ते। हा काय काय आलं तुमच्याकडे मॉडेल गाडीचा कलर नाही पण नंबर वेगळा आहे जरा। हा नंबर वेगळा आहे तो किती होता, तो 45 होता, हे 43 आहे। नंबरचं काय लोचा आहे बाबा, काहीतरी घटमेट आहे। चल चल पुढे लाव गाडी चल। मग तुमचा मित्र तुम्हाला माहिती नाही का, आमचं काय आमचा महिन्यातून एक बार भेट होती। हा काय किती वेळ माणसाने तसंच बसावर मोबाईल मध्ये बोट घालू, आता काय करू काय करू काय ना करू, तुम्ही कुठं काय करायचे म्हटलं असत मग काम जर नाही काय ते काय करणार तुम्ही तरी। आज कुठं काय नाही बी उठा थोडं सारखं बाजूला तसंच आहे बाबा। जेवण झालंय का सदन करा, खाण्यावर पडलेलं आहे माणूस जा बघा इजतच नाही मला विचारावं का नाही असं झालं। काय ती कोण आले हो कुठे दिसलं का, हो दिसलं दिसलं कोणी आलं तर मग म्हणा घरी नाहीत म्हणा चाललं आलो मी घरात। नमस्कार वहिनी। नमस्कार नमस्कार। ओळखलं नाही हो नाही ओळखलं नाही ओळखलं काय वहिनी तुमच्या लग्नात होतो आलो का आम्ही, अरे तुमच्या पंक्ती वाढल्यात राव आम्ही लग्नाला होते का तुम्ही, लग्नाला जिलेबी होती का नाही नाही जिलेबी नव्हती बुंदी होती लग्नात तेच। अरे नाही अहो बुंदी होती माझं लग्न, आपण जरा जास्त खाल होत लागलं पण मी खरं तुम्हाला नाही बघितलं कधी भाऊजी तुम्ही, आता बघता चांगलं व्यवस्थित सगळं दिसल तुम्हाला। हा आता आठवलं आता आठवलं, हा जिलेबीच होती जिलेबी आपण जास्त नाही हो मी ते सांगतो जिलेबी नाही बुंदी 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 लगेच होतून आलोय ना ते कन्फ्युजन झालंय। हाय बुंदी गुलाबजामुन ते आपलं सुन्या कुठे आहे वहिनी ते आहेत घरी मला काय वाटतंय ते मला म्हणलं तुम्ही त्यांना सांगते बाहेर गेलेत म्हणून। हा मग आता त्याला मी तसं सांगा म्हणाव ते मित्र आले होते ना तुझे गेले म्हणाव गेले। ए बाय असं काय तुम्ही म्हणता म्हणाय सांगितले तुम्हाला मग म्हणा ना असं नसतं आम्ही एका वर्गात होतो
आम्ही असेच खेळ खेळायचो दोघेही बी. असं होतं का तुमचं? आमच्या दोघांची एकच मैत्रीण होती कॉलेजला. आणि मग ती ती मी आलो का ती म्हणायची तो गेला नाही, तो आला का ते म्हणायचं तो नाही गेला. असं असायचं आमचं. असं होतं होय. तरीच म्हणलं ते तसे का म्हणून म्हणलं त्यांनी ओळखलं काय ना तुम्हाला. त्याला आता आल्याला लगेच कळलं लपाछपी खेळायला पाहिजे ना आपण जरा पण नाही होणार आहे त्याचा आता असा चांगला लगेच आत लपला. तुम्ही थांबा मी येते त्यांना घेऊन. त्याला दप्पा घालतो आता आला का. आम्ही किती पाहिजे लपाछपी खेळतो बघायची तुला. आलेलं आहे आता त्याला काय धप्पा घालतो लपा की तुम्ही असं काय सांगू नको त्याला. हा नाही सांगत नाही सांगत त्याला म्हणाव गेलं ते तू नको लपू नको तू अशी तिथे उभं राह. चला इकडे चला ना बाहेर तुमचे मित्र. हा गेले गेले चला आता ह्यांना तुम्हाला लई असं मोठं सरप्राईज. चला परती गेले का? अहो गेले म्हणते तर निदान त्याचं सीट सुजणार आहे आता इतके भारी मित्र आहे. म्हणजे सीट गाडीचं सीट लय हा लय बाय त्याला गाड्याचा नाद. दोन दोन दिवसाला एक गाडी असते बघा दारात. होय गाडी सुटली का बघून ते गायला बैल बघ. तू नको लय काळजी करू. मित्र आले बोलायचं सोडायचं घरात कुठे पडायला लागले. ही गाडी कधी आणली वहिनी? अरे काल परवाच आणली. आता का तिकडे ती स्कूटी बी ती बी आणली. ती कधी आणली? ती आता दोन तीन दिवस झाले. आम्ही बघितली ती ती नाही सांगताय ते सारखेच आणतात नेत्यात आणतात नेत्यात. मग कशाला एवढं मिळच बसत नाही का? व्हाईट कलर आहे पण लय गाड्यांचा नाद माणसाला. काम काय करतो अजून? ते का शेतात एक जात्यात अजून काय नाही बाई. इकडे पैसे झाड लावलं का? असं हलवलं का पैसे गाळ्यात? पैशाचं झाड. पैशाचं झाड असतं का भाऊजी? काय चेष्टा करता तुम्ही? एवढ्या गाड्या घ्यायला पैसे येतात कुठून? विचारलं नाही का नवऱ्याला? काहीतरी विचारलं असेल त्यांना. आता मी कशाला विचारू? पहिल्यापासूनच ती लग्नाच्या आधीपासून आणतात म्हणलं मी. आणि कोणी विचारलं आपल्याला काय सांगत बी नाही. आपण कशाला विचार भाऊजी? तू पाहिन का ही गाडी? हा पाहिन. जाऊ घेऊन या अजून दुसरी आणते. हा आणते. मला पराक्रमी नवरा आहे ना त्याचा. आपण तिन्हीच्या तिन्ही गाड्या घेऊन जाणार नवरा सकट. मला या गाडी ठेवा. मी ना मी काय म्हणते दोनच घेऊन जा. एक त्यांना जायला यायला लागतो. सगळं घेऊन जातो. कशाला जायला लाग? कुठे जातो तू? ते कामाला कुठे बी जातात ना बाहेर. एक घेऊन येत एक घेऊन जात्यात. कान पाडत ठेवून. अहो मी काय म्हणते एक घेऊन जात्यात आणि दोन गाड्या घेऊन येतात. एक बायको नेऊन घाल दोन बायका घेऊन ये असं तरी काय काय भाऊजी? आज वाटाय पाय वहिनी तुम्हाला काय थोडी. नवरा काय करतो? कुठं झक मारतो? कुठं काशी करतो? अक्कल आहे का थोडी? बरे विचारता येत नाही काय काय झालं? तिच्या मावस भावाची. माझ्या मावस भाऊ कुठे? मला मावस भाऊ कुठे? काल गेलो तुम्ही डेवडंगर वाढला आणली. मावस भाऊ कुठे? अरे चो बाई कुलत माहिती मावस भाऊ नाही. कुठून तुला मावस भाऊ काढा लागला? रे मला मावस भाऊ कुठे? जेव लांबून लांबून तुझा आज ऍक्टिव्ह वापरतो का? एकोण वर्षाचा आधार तुझा ऍक्टिव्हवर थरथरत जातो का? नाही त्याचा आधार 5G असेल ना. 4G ऍक्टिव्ह वापरतो. आज 5G असत पण त्याला आजोबच नाही. ते तो म्हणला आता आजची ऍक्टिव्ह आहे. त्यांचे आजोबा मारून झालं दोन तीन वर्ष. म्हणजे इकडचा तू का तिकडच्या बोट. मित्रांना तुमच्या काही सांगत नाहीत का तुम्ही? सांगायचं जरा खरं खरं बरं सांगा. बापाला काम नव्हतं हिच्या काही कोणाची? लाज वाटाय पाय नवरात चोरी करतोय. थोड्या तरी गोष्टी कान आहेत का तुमच्या? हो काय पण बोलू नका. आम्ही काय पण बोलतो. आम्ही कोणी माहितीये तुम्हाला? कोण कोण तुम्ही? काय पण माझ्या नवऱ्यावर राग घेऊ नका बरं का? कोण आहे? मी. कोण मारता कशाला? सर अंगाल लटू नको. माझा फोन द्या ना. सर कुठला फोन आहे का? माझा आहे. काय फोनचं नाव काय? ते आपल्याला नाही कळत असलं. काय असं आहे का? पुढे तिकडे कुठे? तिकडे कुठे? बारा नीट बारा याला सांगतो तुला. फोन द्या ते त्याच्या कोणी घेतलाय? अच्छा हे बी धंदे चालू केले काय? त्याने दिला मला फोन विकत दीड हजार रुपये. थांबा जाऊ नका आता. काय एक मिनिट
काय म्हणते म्हणजे काय काय सर काही काय नाही काय म्हणते म्हणजे काय हा मूर्ख झा रे ही गाडी चोरीची ती गाडी चोरीची ती गाडी चोरीची आणि बाकीची सांड कुठे तुय जोरदार कुठे ते विचारतोय तुला ही गाडी दिसली काय गाडी अरे हा हिची किती गाडी गाडीची केस त्यांचे मित्र लय आगावेत माझे मित्र आगावे ते आज कळलं तुम्हाला तुम्ही बाबा काय केलं ते सांगते ती नाही असे करणार त्यानं दिली कोणी त्यानं दिली रे तुला कोण मित्र रे तू हा ते बघा म्हणलं ना सांगितलं ते तसे नाहीत करणार त्यांच्या तोंडाखा बघून वाटते का हे बघा हे बघा तोंड वाटते का यांच्याकडे करते म्हणून सोजवळ आहे तो गणी आपला तो एकदम असा गुंडाळ आहे एक नंबरचा हलकट हलकट सारखा हलकट गावात नाही बघा या दोघांचं कसं माहितीये का चेहरा बोळा लपडी सोळा माझ्या नवऱ्याचं ऐक ना सर्व आजूला चल मनुष्य म्हणून गपची प्रेमात सांगतोय मी काय म्हणते खरंच ते तसे नाहीत करणार ते नंतर धरायचं आला ना मग त्याला द्वारात मिठी मारायची आता नाही काय पंचायत झाली माझ्या जीवाला हे माणूस तरी म्हणते सारख्याच गाड्या कुठून आणते सारख्याच गाड्या कुठून आणते मी कशाला विचारते ह्याची आणली त्याची आणली मित्रा कोत्राची बाई आता नाही ह्याच्या आई बापालाच घेऊन गेल्याशिवाय आता माझं कुंकू आता जात काय फासवलं टकवतात काय आला अगो बाई हो शूटिंगच्या गमती जमती पाहण्यासाठी आम्हाला सीएच चॅटवर फॉलो करा.